Ganpati Bappa. Gloria. Mangal Murti. Gloria. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता 2:30 झालेले आहे आणि आता आम्ही गणपती घ्यायला चाललो आहे. म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिली चाललो आहे. शक्यतो भाऊ नाही येणार, तर मी मम्मी आणि पप्पा आम्ही तिकडे चाललो आहे गणपती आणायला. तर आता बघू तिथे गेलो कोणता गणपती चॉईस करायचा. आणि तिथे गेलो नाही आम्ही, तिथं जाणार. तर आता मी तुम्हाला तिथे गेल्यावर भेटतो डायरेक्ट. मला दाखवतो मी कोणता गणपती आम्ही घेतो आहे. तुम्ही कुठे जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा. चला भेटूया तिथे गेल्यावर. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेले गणपती घ्यायसाठी. आता मी येत आहे. आता पुढे आम्हाला घारा भेटणार आहे. घाराला पण घेणार आहे आम्ही. घारा आम्ही म्हणजे तरी 5 आम्ही, मम्मी पप्पा मी आणि घाऱ्या, सॉरी 4 वाटतं आम्ही. तर आम्ही 4 आणि गणपती आणा, त्यांचा पण गणपती ओपन येतो. तर आता येईल, तर आता त्याला घेऊया. पहिल्यांदी, त्यानंतर आम्ही गणपती घेऊ. सर्वात आधी पूजाचं सामान घेऊ, मग गणपती घेऊ. कुठे जाऊ नका, विरोधात. मित्रांनो, आम्ही आता इथे पूजाचं सामान घेते. नारळ वगैरे, अगरबत्ती पॅकेट आहे. म्हणजे बघा, लाईट वगैरे दिलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीची. पूजाचं सामान घेऊ, मग आता गणपती आणायचं आहे. गणपती घरी आणले, पण खूप ऊन लागते. ऊन पडलेले आता खूप कडक. आता 3 आणि आम्ही आता तिथे तिला आलेलो. तर तिथे गणपती घेऊ. सर्वात आधी सामान घेते, त्यानंतर मग गणपती घेऊ. आणि आता तुम्ही तिथे जाऊन आता व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, आता पूजेचं सामान घेतलंय. आता गणपती घ्यायला चाललोय आम्ही. तर आता बघू गणपती कसा घेतो. आता सध्या खूप महागाई आहे. आता गणपती कितीला भेटतो त्यानुसार भेटतो. आता बाकीच्या वस्तू पण द्यायच्या आधी. चला भेटतो मी तुम्हाला. मित्रांनो, आता इथं मकाले दुकानावर वगैरे घेतो लावायला गणपतीसाठी. मोठं आहे एक माझं लावला गणपती. ह्या सगळ्या तुमच्या आधारच्या आसपास आहेत सगळ्या. पण तुम्हाला त्या लास्ट घ्यायची असली तर 700 च्या आसपास जाते. मित्रांनो, आमच्या घरी गणपती. तर मित्रांनो, आता घरांच्या गणपती चॉईस केलेला आहे, तो आणलाय. आणि त्याच्यावर लाल कपडा टाकलेला आहे. एक म्हणजे पहिल्यापासूनचे एक नियम आहे, गणपती घेतल्यावर त्यावर लाल कपडा टाकायचा. घरी गेल्यानंतर पूजा केल्यानंतर तो लाल कपडा काढून घ्यायचा. या ठिकाणी आपण डेकोरेशन केली तर गणपती ठेवायचा. तर आता गाऱ्या ते येऊन बसले आहेत. आता आम्ही गणपतीनं घेतलेला नाही. तर आमचा अजून चॉईस करायचा बाकी. गणपती आम्ही घेतोय आता. त्या ठिकाणी मी जातो गणपती. तर मित्रांनो, फायनली आम्ही गणपती घेतलेला आहे. तर तो आता मी तुम्हाला घरी गेला दाखवलं की दाखवणार नाही. घरी गेलो तुम्हाला दाखवाल आम्ही कसं गणपती घेतले. मी पण बघितलं नाही. मी त्यात डायरेक्ट गेलो तिथं गणपती आणायला. मम्मी आणि पप्पाने चॉईस केला. त्याच्यावर त्यांनी म्हणजे लाल कपडा ऑलरेडी आधी टाकलेला होता. आता कारण त्यांचा आम्ही जेव्हा घेतला गणपती तेव्हा तुम्हाला दाखवलं मी व्हिडिओमध्ये, तर त्यांचा गणपती कसा आहे. नंतर त्यांनी लाल कपडा टाकला.
तर आता मी जो आम्ही घेतला जो गणपती त्यांनी ऑलरेडी त्या गणपती म्हणजे जिथं दुकान ते स्टॉल मांडलं होतं त्यांनी गणपतीचं तिथं प्रत्येक गणपतीवर त्यांनी लाल कपडा टाकलेला आहे. प्रत्येक गणपती असं झाकलेलं आहे बिना लाल कपड्याचं नाही. आता माझ्या घरच्यांनी चॉईस केलेलं आहे मम्मी आणि पप्पानी. तर मी तुम्हाला घरी गेलो दाखवतो आता व्हिडिओमध्ये आम्ही गणपती कसा घेतलेला आहे. तर आपण आता घरी गेल्यावर भेटूया. फायनली गणपती घेतलेला आहे आम्ही आणि खूप रेट एकदम तगडे रेट आहे गणपतीचे. एकदम छोटा छोटा जर घेतला तर 400 रुपयापर्यंत एक गणपती आहे. त्यांना सर तुम्ही अंदाज करू शकता की तुम्हाला किती मोठा घेतल्यावर त्याचा किती रेट वाढू शकतो. ठीक आहे मी तुम्हाला आता घरी गेलो भेटतो मी तुम्हाला आणि गणपती मी घरी गेलो तुम्हाला दाखवलं. आता काही दाखवता येणार नाही मला तर मी तुम्हाला घरी गेलो गणपती आमचा दाखवतो. भेटूया आता घरी. गणपती बाप्पा गोरिया मंगलमूर्ती गोरिया. मित्रांनो आता मी घराकडे निघालो आहे. गणपती वगैरे घेतलेला आहे पाठ वगैरे सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. तर आता मी घरी चाललेलो आहे. तुम्हाला मी आता घरी गेल्यावर भेटतो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. एक दोन तीन चार गणपती आला रे आला आला रे आला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. एक दोन तीन चार गणपती गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर मित्रांनो आता 6:05 झालेले आहेत आणि अजून आमचं डेकोरेशन थोडं बाकी झालेलं नाही. पण मामा त्यांचं डेकोरेशन पण झालेलं आहे. त्यांनी लाईटिंग वगैरे लावून गणपती बाप्पा बसवलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो त्यांनी किती मस्त प्रकारे लाईटिंग लावलेली आणि गणपती बाप्पा बसवलेला आहे आणि गणपती पण दाखवतो त्यांचा. सर्वदा सुखदाता सुखदाता माता गुणांची मुद्री पूर्वी
भवानी सुंदर शेंगुराची तिल के मानता परंती जय देव जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री राम मूर्ति दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय रत्नाकरित फळा कुल गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केसरा हिरे जनित मुकुट शोभ शोभरा रुदुन्नी नूपुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री राजमूर्ति दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ति जय देव। तर मित्रांनो आता 8:05 झालेले आहेत आणि आमची आरती वगैरे झालेली आहे, सगळ्यांना प्रसाद वाटप केलेलं आहे आणि आता मी तुम्हाला आमचा गणपती पण दाखवतो। तसं तुम्ही आरतीत बघितलंच असेल पण आता मी पूर्णपणे तुम्हाला गणपती दाखवतो। आणि कालचं तुम्ही डेकोरेशन पाहिलं असेल तर त्यानुसार लाईटिंग वगैरे लावली नव्हती, तर आज लावलेली, ते पण मी तुम्हाला दाखवतो। माफ करा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण मी तुम्हाला दाखवतो डेकोरेशन कसं केलेलं आहे। तर मित्रांनो बघा, आम्ही अशी गणपतीची मूर्ती आणलेली आहे। बघा डेकोरेशन बघा, फुलं वगैरे आणलेली आणि बघा लाईटी पण लाईट लावलेली मध्ये, ब्ल्यू कलरची, रेड कलरची आणि ग्रीन कलरची एक लाईट आहे। पूर्ण दाखवतो थोडं बघा जा तुम्ही, मग असं पूर्णपणे आमचं डेकोरेशन आहे। आरती वगैरे तर झालेली आहे, आता प्रसाद वाटप पण झालेलं आहे। तर आजचा प्रसाद मोदकाचा प्रसाद, पहिल्या दिवशी मोदकाचा प्रसाद असतो। तर मित्रांनो आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडेल, कारण गणपती बाप्पाचा व्हिडिओ त्याच्यात। आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो आणि आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। माफ करा मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आजपासून तुम्हाला दररोज व्हिडिओ भेटत जाईल। तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो। सर्वांनी म्हणा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्पण।